बघा कसं सुंदर दिसतंय नैवेद्याचं ताट. नमस्कार, आज मी तुम्हाला ऋषी पंचमीची भाजी करून दाखवणार. तर म्हणजे कसं, पाच प्रकारच्या भाज्या मी तुम्हाला करून दाखवणार आहे. त्यात म्हणजे कशी, पाल्याची, वालीची, भोपळ्याची, पडवलाची आणि भेंडीची, अशी पाच प्रकारच्या मी तुम्हाला भाज्या करून आज दाखवणार. मस्त अगदी म्हणजे नैवेद्यासाठी आमच्याकडे अशा भाज्याच केल्या जातात आणि ह्या पद्धतीतच मी तुम्हाला आज मी करून दाखवणार. आता आपण आपल्या साहित्याकडे वळूया. हे बघा, पाल्याची भाजी घेतली आहे, बघा भोपळा, पडवळ, वालीची भाजी आणि हा दोडका, भेंडी आणि नारळ, हा बघा, मीठ, मिरची आणि तूप. आज आपल्याला कसं माहिती आहे, ओल्या खोबऱ्याचं आणि मिरचीवर हे फक्त असे भाज्या करून करायचे आहेत आजचा प्रकार म्हणजे. हां, आणि मीठ पण, हे सगळे भाज्या आपल्याला ऋषीपंचमीच्या भाज्या वेगळ्या विकायला असतात, तेच आपण घ्यायचे. आणि आमच्याकडे कसं, हेच भाज्या वापरून ना ही ऋषीपंचमीची भाजी बनवतात. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय सुद्धा आमच्याकडे घेत नाही या भाज्या. हे असेच असतात, एवढेच प्रकार असतात. आणि फक्त कसं, अळू बनवतात. अळू एक मी नाही घेतलं ह्याच्यात, अळू पण वेगळं बनवतात. ते तर तुम्हाला मी कधी पुढच्या वेळेला कधीतरी दाखवेन. नाही बाबे, पण आता इन एकूण असं सहा भाज्या घेतल्या, सहा भाज्यांचे प्रकार घेतले आहेत. पण त्याच्या पाच बनवणार आहे भाज्या बनवणार. होय, हे सगळे भाज्या साफ करून घेऊया. असे आधी पहिले वाली घेऊया, साईडचं पहिलं टोक मोडायचं असं. हे बघ, असे दोरे निघाले तर दोरे काढायचे. असे हे कापून पण होतात, हा तुम्ही कापून केलात तरी पण चालेल. आम्ही कशी ही मोडून करतो ना, अशी मस्त लागते भाजी अशी मोडली. असे मोडून घ्यायचे, कोवले असतात ते असे पटापटा मोडतात. ह्याचे दोरे नाही निघत. हे बघा, हे बघा, असे हे वाली मोडून झालेत आहेत. हे बघा, आता आपण हा भोपळा घेऊया, हे करून कापून. हे सगळं साईडचे, हे बघा, ही साल काढून घ्यायची भोपळा. हे बघा, भोपळ्याचे असे तुकडे करून घ्यायचे. हे वरचं हे असं जरा असेल ना जास्त, तर काढून टाकायचंय. बघा, आपला भोपळा पण कापून झाला आहे. बघा, असे एवढे एवढे पोडी असे करून घ्यायचे. आता आपण हे पडवळ कापून घेऊया. बघा, पडवळातले बिये असतील तर हे काढून टाकायचे. असे मी असं कापून घ्यायचंय. मला पडवळ कापून झालंय असं. हे बघा, आणि आता आपण हे दोडका, आता मी काय करणार आहे, हे पडवळ आणि दोडक्याची एक मिक्स भाजी करणार आहे, एकत्र करणार आहे. हे बघा, म्हणजे सहा प्रकार आहेत ना, म्हणून आपण हे पाच प्रकार करायचे. हे दोडका, वरचे शिरा, हे काढायची. बघा, या शिरांची पण चटणी करतात, दाखवेन तुम्हाला एक दिवस. हा एक दिवस, तुकडे करून घ्यायचे. बघा, आपण ही भेंडी कापूया. बघा, भेंडी आधीच स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आणि मग कापायचे आपल्याला. असे मध्ये बघायचे आणि कापायचे. बघा, बघा भेंडी कापून झाली आहे. आता आपण ही पाल्याची भाजी कापूया. आधीच धुवून घ्यायची आहे ही पाल्याची भाजी आणि मग कापायची. बारीक कापायची, चांगली सुटसुटीत होते. हे बघा, सगळे भाजी आपल्या हे कापून झाले आहेत. भेंडी, हे वाली, भोपळा, पाल्याची भाजी, पडवळ आणि दोडका. हे आता आपल्याला तूप, मिरची, खोबरं आणि मीठ ह्याच्यावर पदार्थ आपल्याला हे करायचे आहेत भाज्या सगळे. आता सगळ्यात आधी आपण ना ही पाल्याची भाजी बनवून घेऊया. ही बघा, पहिली काय करायची, ही भाजी पूर्ण धुवून मग कापून
सगळं पाणी वगैरे असं ठेवायचं नाही, म्हणजे का पटकन फलफलीत होते चांगली भाजी, नरम होत नाही खूप, चांगली सुकी मस्त अशी सुट्टी आहेत ना ही बघा, अशी मस्त होती मग सुटसुटी. आपल्याला हे तूप टाकायचं आहे, सगळे पदार्थ आपल्याला हे तुपात टाका करायचे आहे का भाज्या, हे बघा जास्त नाही टाकायचं आहे. आता ही मिरची टाकायची आहे, मिरची झाली बघा, मिरची झाली आता आपल्याला ही भाजी टाकायची आहे. हे टाकताना गॅस कमी करायचा, चूल पण कमी केली आम्ही, पण चांगली ही अशी फिरवायची आहे भाजीत ना. आपल्याला मीठ कमी टाकायचं आहे कारण का ही भाजी आळते ना म्हणून, हे बघा. आणि लगेचच आपल्याला हे खोबरं टाकायचं आहे बघा. आज कसं हे ऋषीच्या भाज्यांना कसं जरा खोबऱ्याचं प्रमाण जरा जास्त, आणि चांगली फिरवून घ्यायची बघा. आपण जेव्हा कांद्यावर भाजी करतो ना, कांदा तेलावर, त्याच्यामध्ये कसं भाजी टाकल्यावर मग जरा पाणी पण सुटतं भाजीला लगेच. हे आता आपण कशी तुपावर सुकी करतोय ना, त्याच्यामुळे पाणी जास्त सुटणार नाही या भाजीला. हे बघा मस्त अशी फलफलीत होते चांगली आहे, म्हणून गॅस जर फास्ट केलास ना तर ती करपेल. मीडियम गॅस ठेवून आपण शिजवून शिजवून घ्यायची चांगली आहे बघा. ही पाल्याची भाजी तयार आहे बघा, मस्त अगदी सुटी सुटी झाली आहे बघा. आता आपण ही वालीची भाजी करून घेऊया. ही बघा तूप टाकते, आता ही मिरची टाकूया. हे बघा फिरून झाली, आता आपल्याला हे वाली टाकायची. गॅस कमी करायचा जरा, हा आपल्याला हे मीठ टाकायचं आहे. हे बघा हे खोबरं टाकायचं आहे आपल्याला. हे बघा आणि पाणी वसून, हे बघा पाणी वसायचं. वाली आपल्याला हे आता शिजवून घ्यायची, जेवढं पाणी ओतायचं त्या पाण्यावर कशी भाजी वाफेवर शिजायला हवी. हा शिजायला हवी बघा, खूप पाणी टाकलात ना की मग चिकचिकीत होते ना जरा आई, खूप नरम होते. आणि आता आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून, हे बघा झाकण ठेवून बारीक गॅसवर शिजवून घ्यायची आपली ही वालीची भाजी बघूया. हे बघा वाली पण चांगली शिजलेत आहेत आपले. हे बघा हे बघा शिजलेत आहेत ना, शिजल्यात पण आणि व्यवस्थित दिसत आहेत पण ना वाली आख्या, हो आणि त्या शिजल्यात पण चांगल्या. आता काय करायचं आपल्याला, हे पाणी आहे ना, हे बघा हे पाणी आहे ना, हे गॅस फास्ट करून आपण हे पूर्ण आटवून घ्यायचं पाणी, सुकं करायचं, सुकं करायचं, पाणी नाही ठेवायचं भाज्यात. नाही पाहिजे आपला गॅस ना, हे झाकण ठेवायचं, असं झाकण ठेवून मस्त ती आटते पण, पाणी आटतं पण आणि सुटसुटीत पण होते भाजी चांगली. बघा आटलं पाणी, भाजी पण तयार आहे. आता आपण ही भेंडीची भाजी बनवूया. त्यासाठी आता बघा तवा ठेवलाय तापत, आणि ही भेंडी आपल्याला ना जरा भाजून घ्यायची आहे. गॅस फास्टच करायचा, भेंडी भाजताना गॅस फास्ट करायचा. भाजल्यामुळे कसा त्याचा जो बुळबुळीतपणा असतो ना तो निघून जातो, असे जरा सुकी छान होते ना, ही फळफळीत होते, चिकट होत नाही. आणि थोडं आपल्याला याच्यात हे तूप टाकायचं आहे बघा. आता कमी गॅसवर करत राहिलात ना की त्याचा बुलबुलीतपणा मग वाढत जातो. असे दाबून, असे दाबायचे, असे दाबून सगळा त्याचा बुलबुलीतपणा आहे ना तो घालवून टाकायचा आहे बघा. असं असे फलफलीत मस्त करायचे भाजी पण आपली चांगली सुटसुट. हे बघा आपले झाले भाजून आहेत. हे बघा आता आपण हे काढूया. हे बघा तूप टाकूया. आता आपल्याला हे मिरची टाकायची आहे बघा. गॅस पूर्ण कमी करायचा, चूल कमी करते हे बघा, कारण ह्याच्यात आपल्याला कसं कांदा वगैरे नाही आहे ना, त्याच्यामुळे पाणी वगैरे काही तुटत नाही, पटकन होते. आणि कशी भेंडी आपण भाजून पण घेतली, भाजून पण घेतलेली आहे, मिरची फिरवून झाली आहे. हे बघा आता ही भेंडी टाकायची. आता आपल्याला हे
मीठ टाकायचं आहे बघा, थोडस खारट असतं ना हे मीठ, आणि लगेच आपल्याला हे खोबरं टाकायचं आहे बघा बघा. आता फिरवायची, अगदी गॅस कमी करायचा एकदम. आणि बघितलं ना सगळ्या भाज्या कशा झटपट तयार होणार आहेत. हो, कापून चिरून घेतले ना, पटापट अशी फोडणी द्यायची. हा हे बघा, असं फिरवून झालं, आकण ठेवून वाफवून घ्यायची आहे चांगली. त्याला काय पाणी सुटणार नाही किंवा काय नाही, फक्त त्या मिरचीची वगैरे चव आहे ना, ती भेंडी उतरायला पाहिजे. हा, म्हणून एक जरा एक 4 ते 5 मिनिटं गॅस कमी करून अशी वाफ लावून घ्यायची. भाजी बघूया आपण, ही बघा बघा, भाजी आपली ही भेंडीची भाजी तयार आहे बघा. आणि तुम्हाला सांगते, हे जाडं मीठ, हे ऋषीचं मीठ मिळतं जाडं ना, ते आपण कसं हे भाज्या करताना ना एक वेळ ते हे होत नाही, विरघळत नाही लगेच. मग ते मीठ आपण काय करायचं, हे जरा बारीक करून घ्यायचं मीठ. हा, त्याच्यामुळे कसं म्हणजे लगेच ह्या भाजीतनं, सुक्या भाजीतनं विरघळत नाही पटकन. एक वेळ आपण पाणी टाकलं ना तर ते विरघळत पटकन, पण तशी पाल्याची भेंडीची जरा सुक्या भाज्या विरघळत नाही लगेच. असं, आता आपण ही भोपळ्याची भाजी करून घेऊया. ही बघा, कढई ठेवली आहे आपण. आता आपल्याला हे तूप टाकायचं आहे. आता आपण ह्याच्यात मिरची टाकूया. आता आपण ह्याच्यात हा भोपळा टाकायचा आहे. ह्याच्यात मीठ टाकायचं आहे हे बघा, आणि खोबरं टाकायचं आहे. आता आपल्याला ह्याच्यात पाणी ओतायचं आहे बघा, कारण जरा भोपळा शिजायला लागला ना. आता आपण बघा, अशी झाकण ठेवून गॅस मिडियम करायचा आणि भाजी चांगली शिजवून घ्यायची. हा बघा, आता भोपळ्याची भाजी बघा आपली मस्त आणि शिजली आहे. शिजला आहे भोपळा आहे बघा, हे बघा शिजलं आहे ना. आता जरा पाणी आहे ना, ते आपण गॅस फास्ट करून चांगलं हे पाणी चांगलं आटवून घ्यायचं आणि सुकी फळफळीत सुकी फळफळीत नेहमीप्रमाणे करून घ्यायची बघा. भोपळ्याची भाजी पण आपली तयार आहे बघा, पाणी वगैरे काय नाही आहे ना, अशी पूर्ण सुटसुटीत करून घ्यायची. झाली आपली आहे आता भाजी तयार. ही आता आपण हे पडवळ आणि हे दोडका, आता आपण ही भाजी करून घेऊया. हे बघा तूप तापलंय, आता ही मिरची टाकायची बघा. ही फिरवून झाली ही बघा. आता हे पडवळ आणि दोडका टाकायचं, फिरवायचं. आता ह्याच्यात हे बघा मीठ टाकूया, फिरवून झाली. आता मीठ टाकायचं, पाणी टाकायचं, थोडस टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं आहे बघा. थोडस टाकायचं म्हणजे का वाफेवरती चांगली शिजेल. कोड येताना ना ह्या भाज्यांना कसं गॅस फास्ट करायचा, कोड येताना कोड आला की आपण गॅस कमी करून पूर्ण चूल कमी करून ही वाफवून घ्यायची, चांगली शिजवून घ्यायची. आपण ठेवते, चांगली ही शिजवून घेते भाजी. भाजी बघूया, ही बघा शिजली आहे ना. आता आपण गॅस परत फास्ट करायचा आणि पाणी हे सगळं आटवून घ्यायचं. पडवळची पण आपली पडवळ आणि दोडका पण भाजी आपली तयार आहे. ही बघा, आता आपण हे नैवेद्याचं ताट भरूया. हे बघा पाल्याची भाजी. हा वरीच्या तांदळाचा भात, चटणी आणि ही मिक्स भाजी अशी मी तुम्हाला आधी करून दाखवली आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. जर आपल्याकडे ऋषी गणपती नसेल किंवा ऋषी आमच्या आपल्याकडे ऋषी पंचमीचं काही नैवेद्य करत नसाल, मिक्स भाजी तुम्ही अशीच पण करून बघा. हा अगदी मस्तच भारी लागते, अगदी चविष्ट, नुसती खायला सुद्धा चांगली लागते. आणि ह्या नैवेद्याच्या सगळ्या भाज्या आहेत ना, हे प्रसाद म्हणून माणसं थोडी थोडी भाजी सुद्धा खातात.
असं चवीला खूप छान आणि इतका हा मान असतो ना ऋषीच्या भाजीचा. बघा कसं सुंदर दिसतंय नैवेद्याचं ताट. आज मी तुम्हाला हे ऋषी पंचमी विशेष नैवेद्याचं ताट करून दाखवलं आहे. सगळ्या 5 प्रकारच्या भाज्या करून दाखवल्यात आहेत. अशीच्या अशी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा आणि करून बघा नक्की.